तर मित्रांनो आता संध्याकाळचे 7 वाजतात आणि आपल्या आधीच्या व्हिडिओत मी सांगितलेलं की थांब एवढं नको मारू गेले माझे दीपावलय मी नाही दीपो आधीच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलेलं की आपल्या भावई मातेच्या देवळात संध्याकाळी दीपोत्सवाचा कार्यक्रम आहे तर त्यासाठी आम्ही आलो आहोत आता 7 वाजतात आणि 6:30 टाइम दिला पण बाबल्यामुळे आमका लेट झालो त्याची माझं कारण जेव्हा आता बॅटरी घेऊन हातात जा त्यांना टाइमपास केला ना तिकडे आणि आमका लेट झालो आणि हा दीपोत्सव चालू पण झालेलो आहे एवढं गेल्या टाइम आमचा चुकलेलो म्हणून आज येऊचा होता वेळेत तर यंदा पण आम्ही झालेलो दरवेळेप्रमाणे तर आता बघूया काय काय त्यांची तयारी झाली आधी फटाके लावतो म्हणजे झाली रे पुरी झालेली आता खतरनाक खायचा टायमर गेला वाजी कालपणी टायमिंग मध्ये चालू हा की सपला लेट झालं रे चालू झालं मित्रांनो आता तुम्ही बघू शकता किती मस्त त्यांनी सगळं मंदिर दिव्यांनी सजवलं आहे आता तुम्हाला दाखवतो शाळेच्या ड्रेस नाही म्हणून ओळखलंच नसेल त्या भाजी विकण्यात एक नंबर काढलेला आहे तो दुसरा काय दुसरा नाही या दुसरा भाजी विकणारा हे कैची कैची काढलं तू सगळ्यांका मदत असल्यात रांगोळीत सगळ्यांका मदत करणार मी तू ही काढलं ना हो आणि आम्ही दोघांनी म्हणजे मग आधी तरी बोलवायचा आणि किती वाजल्यापासून काढू होता आम्ही ती 2:30 मग ती मोठी मोठी कोणी काढल्या ती तकडी ती सुब्रावहिनी यानं काय केलं हे मी काढलं नाही खरंच काढलं काढलं दाखव खायचे खायचे काढलं तू काढलं खरा बोलतो अरे आणि ट्यू पण तूच काढलं त्याला का रे आणि ती मोठी ती मोठी
मित्रांनो आता दीपोत्सव तुम्ही बघितला असेल भावई देवीच्या मंदिरातला आणि या दीपोत्सवाविषयी आपल्याला माहिती इकडचेच ग्रामस्थ देत आहेत तर आपण जाणून घेऊया कसा दीपोत्सवाला सुरुवात झाली आणि कसे ते साजरे करतात दीपोत्सव. नमस्कार, मी महेश वसंतराव सर्वांना सर्वप्रथम त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज आपल्या समवेत आपल्या श्रीदेव गांगेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री संदीपजी पांडुरंग राणे, उपाध्यक्ष श्री महेशजी बाळ राणे आणि मी स्वतः महेश वसंत राणे. आज हे तिसरं वर्ष आहे दीपोत्सव आपण भावई देवीच्या मंदिरामध्ये साजरा करतो आहे आणि बालगोपाळ मित्र मंडळ आपले सर्व उत्साहाने हे तिसरं वर्ष आहे उत्साहाने हा सण साजरा करत आहे दीपोत्सव आणि सर्वांचा सहभाग तिथे असतो आणि चांगल्याप्रमाणे हा कार्यक्रम दीपोत्सवाचा साजरा केला जातो. भावई मंदिराचं मंदिरामध्ये हा दीपोत्सव साजरा केला जातो. सुमारे 1500 पंथे आहेत आणि दरवर्षी एवढ्याच लावले जातात. हो, दरवर्षी तेवढा, म्हणजे पहिल्या वर्षी थोड्या कमी होत्या, नंतर वाढत गेल्या. कोरोना काळामध्ये थोडं मंदी होती आणि आता कोरोना संपल्यावर अगदी सगळे सण आपण आनंदाने सगळं साजरे करतो आहोत. असाच हा दीपोत्सव दरवर्षी साजरा हो हीच आपण भावी चरणी प्रार्थना करूया. आणि आता पुढे तुम्ही बघू शकता, पुढे आपला त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव पण चालू होईल नागेश्वराच्या देवळात. तर आता तो बघूया थोड्या वेळाने. चला तर आता मित्रांनो 8 वाजलेत आणि एक तास आम्ही इथे थांबलेलो. खूप मजा आली आणि वाटलं होतं एवढं सगळं मंदिर एकदम मस्त दिसत होतं, दिव्यांनी सजलेलं होतं आणि काकांनी पण माहिती दिली मंदिराविषयी. आणि आता थोड्याच वेळात आपला गांगेश्वराच्या मंदिरात पण त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम सुरू होणार आहे. तिथे पण थोडासा दीपोत्सव असतो पण तो कव्हर करता येणार नाही, खूप गडबड गोंधळ असतो त्यावेळेला. गेल्या वेळेच्या व्हिडिओतून बघितलं असेल. तर आता आम्ही घरी चाललो आहे, भूक लागली आहे आणि जेवून परत पुन्हा 9:30 वाजता कधी येऊ, किती वाजता? 10:30. हां, 10 वाजतील आमका येऊ परत आणि मग आपला त्रिपुरारी पौर्णिमेचा जो आपला गांगेश्वराच्या देवळातील उत्सव आहे तो चालू होईल आणि मग तो बघता येईल तिथे काय काय होत आहे ते. तर चला आता इथेच थांबूया आणि पुढच्या आपल्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या उत्सवात भेटूया. बाय बाय.